मी काल काय म्हणाले होते तुमच्यासाठी, त्या तुमच्यामध्ये तू नाहीस बाळा, तुझ्यासाठी ही शपथ अशीच चालू राहणार. ज्या क्षणी तू सासरी रडशील त्या क्षणी तू माहेरी परत येच. एकटी दुकटी कशी मला त्यांनी फरक पडत नाही. ते शक्य नाही. बाई 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 बाई, अगं म्हणजे मम्माची शपथ तू पाळणार नाहीस? तुझा हट्टच असेल ना तर नक्कीच या शपथेचं ओझ घेऊन राहीन. पण मी तुला खात्री देते की मी असं कधीच होऊ देणार नाही. तू तुला काय पाहिजे ते कर. मी माझ्या डोळ्यातून एक टिपूसही अश्रू येऊ देणार नाही. बाई 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 बाई, आता तू काय म्हणालीस ते लक्षात ठेव प्रांजल. काय म्हणालीस तू? आता म्हणालीस तुला पाहिजे ते कर. म्हणाली होतीस की नाही? म्हणाली होतीस. आता घाबरून शब्द बदलायचं नाहीये. काय ठीक आहे, मी माझे शब्द बदलणार नाही. रायावर माझं अतुनात प्रेम आहे आणि त्या घरावर, त्या घरच्यांवर माझा देवा एवढा विश्वास आहे. मामा तू काहीही केलंस ना तरी माझ्यावर अशी वेळ येणारच नाही. मग मला घाबरण्याचं काही कारणच नाही ना. त्यामुळे तुला हवं ते कर, अगदी हवं ते. मग ठरलं हं बाळा, माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत मी मला हवं ते करणार. आणि मी तुझ्या इच्छा पूर्ण होऊच देणार नाही. मामा मला रडवायला तुला हवं ते कर, फक्त माझ्या घरच्यांना त्रास होऊ देऊ नकोस. कारण जर का माझ्या घरच्यांना त्रास झाला तर आपल्यातले संबंध बिघडतील. बिघडतील म्हणण्यापेक्षा तुटतील. आणि मग तू तुझ्या याही मुलीच्या प्रेमाला कायमचे मुकशील. मामा मला ह्या घरात आणायला तुला जे हवं ते कर, त्याचं स्वातंत्र्य मी तुला देते. फक्त जे करशील ना ते सांभाळून कर. कारण बाजू उलटून आपल्यालाच त्रास व्हायची शक्यता असते, जसा आत्ता तुला त्रास होतो. तोही मला बघवतच नाही आणि यापुढेही तुला त्रास झालेला मला बघवणार नाही. कारण अजूनही माझं माझ्या मम्मावर खूप प्रेम आहे. पण जर का तुझ्या एकटीमुळे त्या 9 लोकांना त्रास होणार असेल ना तर मग मला तुला मुकावं लागेल. आणि तेही कायमच. बाई बाई बाई, अगं काय बोलतेस तू? हे तसं नको बोलूस प्रांजल. अगं तू आणि तुझे पप्पा सोडून कोण आहे मला ह्या जगात? आहे ना प्रियाही आहे, पण तुझ्या ह्या हट्टामुळे तीही तुझ्यापासून लांबच गेली ना. हो ग, सगळंच चुकतंय माझं. खूपच वाईट बघते ना मी, पण आता नाही बघणार. मी ना या क्षणापासून सगळं विसरायचं ठरवलंय. म्हणजे माझा झालेला अपमान, रायाने माझ्याकडे न बघताच मागितलेली माफी, सगळं. अगं मी चेटकीण थोडीच आहे तुम्हाला त्रास द्यायला. जा आणि सुखानी राह. आणि पुन्हा कधी मम्मावर अविश्वास दाखवू नको. संबंध तोडायच्या गोष्टी तर बोलूच नको हा बाळा. येते. वीणा प्रधान, आता काय ग करणार तू? काय वीणा म्हणाली अस? तू नीट ऐकलंयस ना? नाही मला नाही वाटत तितक्या सहजासहजी हार पत्करेल. नाही पप्पा, तिच्या बोलण्यावरून
तिच्या रडण्यावरून कळत होतं की तिला तिची चूक कळली होती. कळली असेल तर सोन्याहून तेवढ. आणि तू आता राया असं का वागला याच्या जास्त खोलत शिरू नकोस. तो जे काही वागलाय ना ते मला पटलंय आणि तुलाही ते पटायलाच हवं. अगं नवऱ्याचा स्वाभिमान सांभाळणं हे बायकोचं काम असतं हे लक्षात ठेव. आता विसरून जा सगळं आणि रिलॅक्स हो. हे बघ 6 महिन्याचे माझे जमलेलं व्याज आहे हे 14,000. तुझ्याकडे किती आहे? ₹13,000 झाले. सोन्याचा भाव काय चाललाय ग? ते आता मला काही माहित नाही पण एक तुळा याला काही हरकत नाही ना. हो हरकत नाही पण समजा आपण त्यांच्या माणसाला बोलावून घेतलं आणि तो म्हणाला की 27 पेक्षा जास्त भाव आहे म्हणजे 1-2 हजार इकडे तिकडे झाले तर आणायचे कुठून वरचे पैसे? ते म्हणजे ह्यांच्याकडे मी मागू शकेन पण मग ह्यांना सांगायला लागेल. मी काय म्हणते आपण काय हे सगळं लपून करायचं? सांगूया ना सगळ्यांना. नाही सांगूया पण कशात गुंतवतोय ना ते आत्ता नको सांगूया. पण मग ते सांगितल्यावर सगळे प्रश्न विचारणारच ना. कुठे गुंतवताय? किती गुंतवताय? तुम्हाला परत किती मिळणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सल्ला कोणी दिलाय? मग काय आपण वीणाताईंचं नाव सांगायचं? आणि त्यात रायाने हे जे काही करून ठेवलंय त्यानंतर वीणाताई आपल्याला मदत करतील की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे ना. नाही ग, ह्या दोन गोष्टी त्या एकत्र नाही करणार. तू फोन कर त्यांना, त्यानिमित्तानं सोन्याचा भाव पण विचारता येईल ना आणि त्यांना माणसाला पाठवायला सांग. आधी ना प्रांजला येऊ दे, तिथे काय घडलंय हे आपल्याला कळलं ना की मग ठरवूया आपण फोन आज करायचा की नाही ते. अगं पण ते सॉरी मी मध्येच आले का? नाही ऍक्च्युली तुम्ही बाहेर नव्हता म्हणून मी आत आले. मी नाही ग, काही नाही, ये ना ये. अगं काय झालं तिथे? काय नाही, रायाने मम्माची माफी मागितली आणि तिने आम्हाला माफही केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने तिची शपथ मागे घेतली हे पुन्हा एकदा सांगितलं. चला म्हणजे सगळं सुरळीत झालं तर. वीणाबाईंचा मूड बरा आहे ना ग? हो पण असं का विचारताय? नाही ग, म्हणजे त्या खुश तर आपण खुश. म्हणजे तू जरा फ्रेश हो ना. अगं अजून रात्रीचा स्वयंपाक व्हायचा आहे. आज मी तुला कोशिंबीर करायला शिकवणार आहे. हो मग बरं होईल. म्हणजे कधी भाजी नसेल ना तर मी कोशिंबीर करेन ना पटकन. चालेल मी आलेच. आई पण मी येईपर्यंत काही सुरू करू नका. हो मी पटकन आले. काय ग बाईतरी, कोशिंबीर करायला मिळणार म्हणून एवढी खुश? जसं काय पुरणपोळ्या शिकणार आहे. बरं ते जाऊ दे, वीणाबाईंना आधी फोन कर. पण आता आपलं ठरलंय ना आधी सगळ्यांना सांगायचं म्हणून. ते बघू नंतर, आधी आपलं तर ठरवूया. हे घे माझा फोन. चल फोन कर याच्यावर. बघ काय चाललंय, जरा जोर लाव ना. 2 वेळेला जेवतेस ना पटापट? महात पण चालव पटापट. काय असं पाय मोडणार आहेस ती काय? हा नशीब तुला, मी डोकं दाबायला सांगितलं नाही तर गळा धापशील माझा. कुणाचा फोन आता या वेळेला बघू ग. हॅलो कोण बोलताय? वीणाताई मी. कोण मी? काय काम आहे? मी कालिंदी. अगं बाई कालिंदी ते तुम्ही? अहो मी नंबरच नाही ओळखला. म्हणजे मला वाटलं ते काहीतरी विकायला किंवा कर्ज हवंय का विचारायला फोन करतात ना त्यांच्यापैकीच. एक मिनिट जरा होल्ड करता का प्लीज? हो पुरे आता हे पाय दाबण्याचं नाटक पुरे. जा जाऊन स्वयंपाकाचं बघ. हा बोला कालिंदी, ते कशासाठी फोन केला होता? काय झालं वीणाताई, तब्येत बरी नाहीये का तुमची? होय हो खूप अशक्त मना जाणवतोय. आत्ताच प्रांजल आली घरी, खूप खुश होती हो. तुम्ही त्या दोघांनाही माफ केलत ना, अगदी देवासारखं काम केलं तुम्ही. हे काय करणार,
अहो आपलीच मुलं ना, आपण नाही समजूतदारपणा दाखवला तर कोण दाखवणार नाही का? हो तसे दोघे समंजस येतो. दोघ कोण? दोघ राय आणि प्रांजल. हा हा, त्यात तुमचा राया म्हणजे जरा जास्त समंजस आहे नाही का? बर, तुम्ही कशासाठी फोन केला होता कालिंदी ते? हा ते माझे आणि सासूबाईंचे पैसे जमा झाले आहेत, तर तुम्ही उद्या माणसाला पाठवाल का? थोडं सोनं उचलायचं म्हणतोय. अग बाई छान छान, किती उचलायचंय? की म्हणजे आता तोळ्याचा भाव काय म्हणजे माहित नाहीये ना मला काही. अहो मी सांगते ना, काल 28,200 होता, आज 50 रुपये इकडे तिकडे. 28? काय झालं? नाही जमलेत, आमचे पैसे जमलेत. मग पाठवू का उद्या माणसाला? नको, परवा पाठवा. बर, किती तोळे उचलायचे तुम्हाला सोनं? एक. एक? अहो एका तोळ्यासाठी माणूस नाही पाठवत ते. नाही बरोबर आहे त्यांचं, आम्ही जाऊ का तिथे? छे हो, कशाला तुम्ही कशाला त्रास घेताय? आता तुम्ही प्रधानांचे नातेवाईक आहात, प्रधानांसाठी ना म्हणजे अगदी 1 ग्रॅम साठी सुद्धा धावत येतात माणसं. मी पाठवते माणूस तुमच्याकडे. बर थँक्यू. बर ठेवू का आता मी? नाही म्हणजे डॉक्टर म्हणत होते की विश्रांती घ्या, मगाशी येऊन तपासून गेले, तपासल्यावर कळलं बीपी वाढलंय, शुगर वाढलीय, कोलेस्ट्रॉल वाढलंय. ओ मला विचारत होते ते एकदम कसं वाढलं, काय सांगणार मी त्यांना? भिणा ताई एक सांगू, तुम्ही ना सगळं विसरायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल बघा. आता एवढ्या मोठ्या मनाने तुम्ही या दोघांना माफ केलत ना, सगळं छान होईल बघा आता. हा काळजी घ्या तब्येतीची. हो बर ठेवते. ठेवते. हा काय बाई ही, त्या दिवशी हिचा मुलगा माझा अपमान करत होता तर ही सरळ आज जाऊन बसली, आणि आज सोनं हवंय तर आली लगेच लाडीगुडी करायला. बाई 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 बाई, प्रांजलच्या सासरची माणसं हा टॅम्बिस. काय करायचं आपण सासूबाई? 1,200 कमी पडतायत ना. पण नाहीयेत ना माझ्याकडे तेवढे पण, म्हणून मी त्यांना सांगितलं माणसाला परवा पाठवा. मग माधवकडे माग ना. आतापर्यंत तू काय मागितलेस का त्याच्याकडे? नाही ना, मागून तर बघ. पण मग त्यांना सगळं सांगावं लागेल ना. तू रात्रीच्या जेवणाच्या वेळेस विषय का, पुढचं मी बघते सगळं. राया आणि मुकुंद कसे नाही आले अजून? हल्ली ते रात्री जेवणाला काही नसतातच ना घरी? अहो आजोबा उद्या डिलिव्हरी द्यायची आहे ना, त्यामुळे आज रात्री माल लोड करणार आहे आणि मगच आहे. प्रांजल, मी तुला आणि रायाला एक काम सांगितलेलं होत, ते केलं का? अरे हो केलंय त्यांनी, वीणाबाईंनी मोठ्या मनानं त्यांना माफ केलंय. मग मला फोन का नाही केला त्यांनी? अरे बघ विसरला असेल, तू आता काहीतरी खुसपट काढू नकोस, शांतपणे जेव बघू. आज कोशिंबीर मस्त झाली होणारच, आपल्या सुनबाईचा हात लागलाय ना. अरे वा ऋता, तू गेलीस कोशिंबीर, मस्त झाले. सुधारणा आहे म्हणायची? अहो ऋताने नाही काही, प्रांजलने केली. हो का? तू गेलीस कोशिंबीर, मस्त झाले. सुधारणा आहे म्हणायची? अरे माधवा जरा वाक्यरचनेत बदल तरी कर. कशाला? अहो दोन्ही सुनांना एकच नाही ना, नाहीतर दुसरीला वाईट वाटणार. तिचं असं कौतुक केलं, माझं तसं कौतुक नाही केलं म्हणून. अहो मी काय म्हणते, मी ना थोडे थोडे असे काही पैसे जमवून ठेवले. कसे जमवलेस? तुम्ही दर महिन्याला देता ना घर खर्चासाठी, त्यातले. मी तुला पैसे देत होतो ना, त्यातले उरले, ते तुम्हाला परत करायला हवेस खर तर. अरे वा, ते कसे तुला देईल ते पैसे परत? ते तिने वाचवलेले पैसे आहेत. आला मोठा पैसे परत मागणारा. आणि काय रे, तू कॉलेजमध्ये असताना आम्ही तुला पॉकेट मनीसाठी पैसे देत होतो, ते तू कंजूसपणे वाचवून
फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेस ना, त्याचा आणि याचा काय संबंध आहे? पण ते पण दे ना आम्हाला व्याजासकट परत. 25 वर्षात चौपट झाले असतील. पण ते पैसे वाचवण्यासाठी एका वेळेस जेवलेलं नाही मी. हो पण कालिंदीनी दोन वेळेस जेवायला घालून ते वाचवले, त्याच्यामुळे आता त्या पैशांवर फक्त तिचा अधिकार आहे, तुला मिळणार नाही. हे बघ, तिला पाहिजे त्याची गुंतवेल नाही तर उधळून टाकेल. तुला त्याबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. करेक्ट आहे, एकदम करेक्ट. आणि दादा, लहानपणी मला भेळ खाऊ घालून तू जे पैसे वाचवलेत ते पैसे तू मला देणं लागतोस. तुझ्या दवाखान्याच्या वेळेस मी तुला पैसे परत दिलेले होते, त्यामुळे ते सोडून बोलायचं. ठीक आहे ठीक आहे, तेवढे पैसे मी सोडतो, हरकत. पण वहिनींनी जे पैसे जमवले आहेत ते वापरण्याचा अधिकार फक्त वहिनींना आहे, हे तुला मान्य करावं लागेल. मला सुद्धा मान्य आहे. बघा कालिंदी, आता सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांनी होकार दिलाय, तेव्हा आता आपल्याला सांगायला काही हरकत नाही. काय सांगणार तुम्ही? सांगते सांगते, मी आणि कालिंदीने मिळून कुठेतरी पैसे गुंतवायचं ठरवले आणि कालिंदीला 1500 रुपये कमी पडत आहे. 1200? 1200 नाही, 1500. तेव्हा तू ते 1500 तिला दे. अरे काय हो, मागच्या मागच्या दिवाळीला ह्याला बोनस मिळाला नव्हता, तेव्हा तुम्हीच दिले होते ना त्याला पैसे. मग त्याचा व्याज समज आणि दे. आणि नाही दिले तर मग मुद्दल दे. किती घेतले होते याने? देतो, मुद्दल नाही व्याज देतो. ए जा बाई जा, हे माझ्या पाकिटातून पैसे जा. हो तू काय करणार आहेस गुंतवणूक करून? घेऊन जाणार आहेस बरोबर. आली आली, दुसऱ्या पुरुषालाही जाग आली. मी माझ्या नातवांसाठी ठेवणार आहे, त्यांना सुद्धा काहीतरी द्यायला लागणार आहे ना. आणि मुलांचं काय? तुला अजिबात देणार नाही, मंग्यासाठी ठेवी आणि माझ्या नातवांसाठी. तो लाडका आहे ना तुझा. हो घेतल्या 1500. थँक्यू. वहिनी फक्त थँक्यू नी काम नाही चालणार. अहो त्याचं पाकिट एकदम 1500 आणि हलकं झालंय, रात्री झोप नाही येणार तुला. तेव्हा त्याच्या टकलाला डोक्याला जरा तेल मालिश करून द्या. काय ग, अजून आले नाही दोघे? नाही ना, अहो मी मगाशी मुकुंदला फोन केला तर मला म्हणाला की आम्ही कामात आहोत, तुला कळत नाही का असं म्हणून माझ्या सांगायला ओरडला. अगं माल लोड करतायत ना, ते टेन्शन मध्ये असतील. ते आई रायाचा मेसेज आला होता, ते दोघं निघाले आहेत, येतीलच आता. मी जेवण ठेवले बाहेर त्यांच्यासाठी. आई मला असं वाटतं की ते दोघं जेवले असतील. मला पण तेच वाटते. काय चाललंय ग दोघांचं? मी दुपारचं जेवण बाहेर, रात्रीचं जेवण बाहेर, सतत बाहेरच खात आहेत. अशाने तब्येत नाही का बिघडणार? पावसाळ्याचे दिवस आहेत ना. उद्या सकाळी लवकर या. राया हे काय रे? माल लोड केल्यानंतर दादा म्हणाला रात्रभर वर्कशॉपच्या बाहेर टेम्पो ठेवणं शक्य नाही, म्हणून इथेच घेऊन आलो. हे अगदी बरं केलं तुम्ही, इथे असला म्हणजे काहीच काळजी नाही. हो ना, म्हणजे आपलं पण लक्ष राहील ना. नाही म्हणजे काका बाहेरच झोपतात ना. बाळानो चला आता पटकन जेवा आणि झोपा, खूप थकला असाल ना. आई अगं आमचं जेवण झालंय. अरे काय चाललंय तुमचं, सतत बाहेरचं खाताय तुम्ही. अशाने तब्येत नाही का बिघडणार? सांभाळायला हवं ना. बरं त्यात ते घरचं जेवण केलेलं वाया जात आहे ते वेगळंच, दुसऱ्या दिवशी मग ते शिळं पक खावं लागतं आणि मग पोट खराब होत. सासूबाई आता थकून आलेत ते, आता नका ना बोलू, नंतर बोला ना. नाही नको राहू दे, आईच्या तोंडून चार शब्द ऐकले ना की जेवण पण मस्त जिरतं आणि थकवा पण कुठच्या कुठे निघून जातो. चला आता तुम्हाला गरम गरम दूध पाठवते, तेवढं प्या आणि मगच झोपा. हो हाय, उद्या वीणाबाईंना फोन करून आठवण कर त्या सोनवाल्या माणसाला पाठवायला. आपल्याला ते पैसे गुंतवायचेत ना. गुंतवायचेत गुंतवायचे. 28000 जमलेत आपले, 1-2 लागले तर मी ह्यांच्याकडे मागेन.
तसं मी काय म्हणते आपण जाऊया का त्या सोनवाल्याकडे, म्हणजे आपल्याला कळेल ना कोण माणूस येते. नको नको, अहो त्यांना वाटायचं की आपला विश्वास नाही त्यांच्यावर. त्यापेक्षा त्या माणसालाच इथे येऊ दे आणि तो आला ना की त्याला विचारूया सोनं कसं घ्यायचं, पैसे कसे परत काढायचे त्यातून. हा आणि त्याचा पत्ता आणि फोन नंबर घ्यायला विसरू नकोस. पुढच्या वेळेस आपण परस्पर जाऊन व्यवहार करू ना त्याच्याशी. म्हणजे प्रत्येक वेळेस मिळा त्यांना त्रास झाला. हो चाल. बरं मी आता जाते ग आमच्या खोलीत, यांची औषध द्यायची वेळ झाली. तुमची औषध घेतली? हो घेतली घेतली. कशात गुंतवताय पैसे मला सांगा ना, मला पण गुंतवायचे. गुंतवतोय कशात तरी. कशात ते नका सांगू, पण किती सांगा ना, म्हणजे मला जमते का बघू. 28,000. 28,000? 14,000 माझे आणि 14,000 सासूबाईंचे. माझ्याकडे नाही होतो एवढे पैसे. हे बघ, तुला नवरा देतो ना खर्चाला, त्यातले बाजूला ठेवायचे आणि असे जमा झाले ना की मग आम्हाला सांग, मग आम्ही तुलाही घेऊ बरोबर. हा मुकुंदना हल्ली मला पैसेच देत नाही. खूप मागे लागले ना तर 100 रुपये देतो, ते पण आठवड्यातून कधीतरीच. अगं तुला पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे होतेस ना तू. हे बघ आता सध्याला मुकुंदाकडे नाही आहेत ना पैसे. आता ही ऑर्डर पूर्ण झाली ना की त्याला पैसे मिळतील ना, मग तो तुला नक्की देईल बघ. 14,000 साठायला खूप दिवस लागतील ना. हो आहेत माझे पैसे एका ठिकाणी जमा केलेले. एका ठिकाणी? कुठे? म्हणजे आईकडे जमा केलेले. उद्याच आणते तिच्याकडून. तुझ्या आईकडे तुझे एवढे पैसे आहेत? हो म्हणजे लहानपणापासून जमा केलेले आहेत ना. मी आलेच. हा आलेच.